हिंदू मुस्लिम यांच्या ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या सुपे येथील हजरत ख्वाजा शाह मंसूर बाबांच्या दर्गामध्ये आपण आज आलेलो आहेत. या ठिकाणी या सुपे गावचं ग्रामदैवत, त्याचबरोबर महाराष्ट्रातील हजारो ते लाखोंच्या संख्येने लोक ह्या उरुस यात्रेसाठी उपस्थित असतात. तर आपण पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी लोकांची गर्दी आहे. दर्गा परिसर विद्युत रोषणाईने व मंडपाने सजलेला आहे. परिसरात खाऊपासून ते खेळण्यांपर्यंत सर्वच दुकानांच्या लांबत लांब रांगा लागलेल्या आहेत. लहान मुलांना करमणुकीसाठी विविध साधने या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या यात्रेसाठी येत असतात. सालाबादप्रमाणे शाह मंसूर दर्गा देवस्थानचा उर्स यात्रा 6 जूनला म्हणजे आजपासून चालू होत आहे. सर्व भाविक भक्त 10 वाजता पाणी शाही स्नान म्हणून पाणी घालण्यासाठी इथं उपस्थित राहतील. येथून 10 वाजता मानाच्या विहिरीवरून पाणी आणून शाही स्नान 1 वाजेपर्यंत केले जाईल. तदनंतर संध्याकाळी 10 वाजता संदल बाहेर निघेल. बाहेर वाद्यांचा कार्यक्रम सर्व शासकीय नियमांना धरून होणार आहे. उद्याचा जो कार्यक्रम आहे बुधवारचा, नवसाचे दिवे जाळण्याचा जो कार्यक्रम असतो तो देवस्थानमध्ये सर्व आवारामध्ये होत असतो. संध्याकाळी वैभव लोकनाट्य हा तमाशा, वैभव हा लोकनाट्य ऑर्केस्ट्रा बाजार फटाकांमध्ये आयोजित केलेला आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता कुस्त्याचा आखाडा होईल. संध्याकाळी कव्वालीचा कार्यक्रम होईल. 9 जून रोजी लंगर भंडारा धर्मगुरूंचं प्रवचन सांगता सभा होईल. त्यावेळी सर्व जो लंगर असतो शाकाहारी भाविकांसाठी केलेला असतो. या संदर्भात सर्व नियोजन, पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, सर्व व्यवस्थापन शाह मंसूर दर्गा वप कमिटी, गावगाडा कमिटी, समस्त ग्रामस्थ, यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, सोपा पोलीस स्टेशन, तसेच बारामतीचे DYSP सो इंगळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्ताची व्यवस्था केलेली आहे. सर्व भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारे त्रास न होण्यासंबंधित सर्व दक्षता शाह मंसूर दर्गा कमिटी घेणार आहे. तदस्थ पार्किंगची व्यवस्था थोडीफार कमी जास्त असल्यामुळे ती सुद्धा व्यवस्था मार्गी लागेल आणि हा कार्यक्रम सर्व शांततेने पार पाडण्याचं आम्ही सर्व समस्त ग्रामस्थ, शाह मंसूर दर्गा कमिटी, मंसूर युथ क्लब, वसर्ग गावगाडा समिती करणार आहोत.